Dear student, we are going to discuss here about aquatic ecosystem. जी पृथ्वी आहे त्याच्यावर 71% हा कशाने पूर्ण कव्हर केलेला आहे, हा पाण्याने कव्हर केलेला आहे, आणि 29% हा कशाने कव्हर केलेला आहे, जमिनीने. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू स्टडी अबाउट द एक्वॅटिक इकोसिस्टम. म्हणून आपल्याला जलीय परिसंस्थेविषयी माहिती घेणे खूप महत्वाचे ठरते. तर एक्वॅटिक इकोसिस्टम आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट इज मराईन इकोसिस्टम अँड सेकंड इज फ्रेश वॉटर इकोसिस्टम. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी हियर फ्रेश वॉटर इकोसिस्टम. म्हणजे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत गोड्या पाण्यातील जी परिसंस्था आहे त्याच्याविषयी माहिती पाहूया. इन फ्रेश वॉटर इकोसिस्टम देअर आर प्रोड्युसर्स आर सब एक्वेटिक प्लांट्स. म्हणजे हायड्रिला आहे किंवा अजून अशा प्रकारचे इलोथ्रिक्स आहे, अशा प्रकारचे जे प्लांट्स आहेत, तर ते प्लांट्स काय असतात त्या ठिकाणी प्रोड्युसर असतात. आणि नंतर काय असतात प्रायमरी कंझ्युमर्स. प्रायमरी कंझ्युमर्स जे असतात ते काय असतात या ठिकाणी, तर ते या ठिकाणी अॅनिलिड्स आहे म्हणजे अँड सम इन्सेक्ट वॉटर इन्सेक्ट म्हणजे जे पाण्यामध्ये राहणारे कीटक आहेत ते जे आहेत ते काय आहेत या ठिकाणी प्रायमरी कंझ्युमर्स आहेत. आणि ते काय करतात दे आर डिपेंड ऑन प्रोड्युसर फॉर द फूड. अँड सेकंडरी कंझ्युमर्स आर सम स्मॉल फिशेस अँड सम अदर स्मॉल इन्सेक्ट्स आर सेकंडरी कंझ्युमर्स. दे आर डिपेंड ऑन प्रायमरी कंझ्युमर्स फॉर द फूड. अँड टर्शियरी कंझ्युमर्स आर क्रोकोडाइल्स हिरोन्स अँड सम लार्ज फिशेस. दे आर टर्शियरी कंझ्युमर्स. आफ्टर दॅट डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स are present at the bottom of the reservoir. They are more in numbers. Decomposers are bacteria and fungi. They can decompose the consumers as well as producers after their death. Now the next part is marine ecosystem. In marine ecosystem, the shallow water containing small prawns and fishes. These are depend on small algae for food. And at the bottom of the ocean, there are more number of decomposers. Decomposers are like bacteria. They can decompose the body of aquatic plants as well as aquatic animals. So, dear student, we learned here about aquatic ecosystem and its types.